की वॉर इज दिस यार? कुठे होतास तू सकाळपासून? तू फोनही पिकअप करत नाहीयेस. तू करत काय होतास? तुला माहिती आहे ना आज आपला क्लायंट समोर प्रेझेंटेशन आहे. थोडा वेळ स्वस्त बसू देशील? ऑफिसमध्ये आलो नाही आलो की लगेच आपलं सुरू. व्हॉट्स रॉंग विथ यू विकी? आय वॉज वरीड कारण कामं खोळंबली आहेत सगळी अँड यू आर लेट. कोणाला सांगतेस तू? मला? हे माझं ऑफिस आहे आणि या ऑफिसमधल्या कामाची तुझ्या इतकीच रादर तुझ्यापेक्षा जास्त मला काळजी. पण या ऑफिसच्या बाहेर माझं एक पर्सनल लाईफ आहे आणि त्यात मी काय करतो दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस. हे चेक कर आणि चेक करून झाल्यावर मला बोलव. ए लतिका, आय एम सॉरी यार. लतिका, आय नो आपण लहानपणापासूनचे मित्र आहोत पण आता आपण काही कॉलेजमध्ये नाही आहोत एकमेकांच्या प्रत्येक मिनिटाचा हिशोब द्यायला. कम ऑन यार, वी शुड हॅव अ पर्सनल लाईफ. आय नो दॅट. पण काय ना विकी, मी पण कधी कधी वाहवत जाते. मी कसं आहे ना, आपण एखाद्याला इतकंही जवळचं मानू नये की आपण त्याला ग्रँटेड धरायला लागू. कम ऑन लतिका, हे बघ तुला वाटतं तसं काही नाहीये पण प्लीज प्लीज मला थोडा वेळ स्वस्त बसू दे. मी बोलतो तुझ्याशी नंतर. कम ऑन यार विकी, मी इतकी परकी झाले. लतिका प्लीज, इट्स अ रिक्वेस्ट. एवढी फाईल लगेच चेक करून देते का प्लीज? माझ्या केबिन मध्ये ठेवा, मी नंतर बघते. नाही मॅम, नंतर फाईल ती विक्रम सरांच्या केबिन मध्ये जाणार आहे. त्यात काही मिस्टेक राहिला तर उगाच. ठेवा म्हटलं ना आणि जायत ना. काही प्रॉब्लेम झाले का ना? विक्रम माझ्यावर एवढा का चिडला? He never behaved like that. आज पहिल्यांदाच तो तीही माझी काही चूक नसताना. मॅम मला वाटतं अनुष्का मॅमला घेऊन बाहेर गेले असणार. आणखी काय? आणि त्याबद्दल त्यांच्या मनातही अपराधी भावना असेलच. त्यात तुम्ही थेट वर्मावरच बोट ठेवता नेहमी. शट अप शेंडे, माइंड युअर लँग्वेज. अनुष्का अनुष्का, आय एम जस्ट सिक ऑफ हर. या अनुष्का येशूचा काहीतरी परमनंट निकाल लावायला हवा. तिला ऑफिसमधून कायमचं बाहेर कसं काढता येईल ना हे बघायला हवं. मॅम ऑफिसमधून बाहेर काढून काय उपयोग आहे? तिला सरांच्या मनातून बाहेर काढता येईल का ते बघा. बरं बरं, निघा आता. शेंडे इज राईट. विक्रमच्या मनात अनुष्काविषयी काहीतरी गैरसमज निर्माण करायला हवा आणि ह्या कामात मला तो अनुष्काचा सो कॉल्ड होणारा नवरा, काय ना त्याचं, सुशांत, राईट सुशांत, तो मदत करू शकतो. हा होपले शेंडे कधी कधी कामाचा बोलून जातो. येस लतिका, फोकस ऑन सुशांत. I'm sorry ma'am. You should be. I'm sorry. Miss Anushka? तुमची पावलं भलत्या दिशेने भरकटायला लागली आहेत. You were about to step on my feet. सकाळी कुठे होतात आपण? फील्डवर. आधी इथे येऊन मला रिपोर्ट का नाही केलं? मॅम फील्डवर खूप काम होतं म्हणून. हा डिसिजन घेणारी तू कोण? हेल, आय एम टॉकिंग टू यू, आन्सर माय क्वेश्चन. मॅम आय एम सॉरी. यू शुड बी. कुणाबरोबर होतीस सकाळी? मॅम सॉरी, पण हे माझं पर्सनल मॅटर आहे आणि आपण ह्या विषयावर नाही बोललो ना तर जास्त बरं होईल. हाऊ डे यू टॉक टू मी लाईक दॅट? मी बॉस आहे तुझी, कांट यू अंडरस्टँड दॅट? मॅम मला नाही वाटत मी तुमचा अपमान होईल असं काहीही बोलले. रिअली? तू इतकी स्टबन कशामुळे झाली आहेस हे मला चांगलंच माहिती.
तू काय करतेस, कुणाबरोबर फिरतेस, या सगळ्याचा रिपोर्ट आहे माझ्याकडे. रादर तू आज सकाळी कोणाबरोबर होतीस हेही मला माहिती. मिस अनुष्का इनामदार, डोंट क्रॉस युअर लिमिट्स. दिस इज द लास्ट टाइम आय एम वॉर्निंग यू. माझ्या आणि विक्रमच्या मध्ये यायचा प्रयत्न जरी केलास ना, तरी लक्षात ठेव, यू विल बी थ्रोन आउट या ऑफिसमधून सुद्धा आणि विक्रमच्या आयुष्यातनं सुद्धा. यू बेटर गेट इट. प्लीज बस ना. सर आय एम सॉरी. कशाबद्दल? आज मी कस्टमर्सला एकही स्कीम विकू शकले नाही. हो इट्स ओके. मला काहीतरी वेगळंच वाटलं. वेगळंच? हो, म्हणजे मला वाटलं की आपण सकाळी जे काही बोललो ते तू लती खाला तर नाही सांगितलंस ना. सर प्लीज, मी एवढी इमॅच्युअर नाही आहे. सर मला तुम्हाला काही सांगायचंय. सर मला रोज गाडीतून लिफ्ट देणं किंवा माझ्याबरोबर बाहेर फिरणं आता बंद करा. का? कोणी काय बोललं? नाही सर, पण मी सांगते म्हणून प्लीज माझं ऐका. तुला आवडत नसेल तर इथून पुढे नाही भेटणार तुला ऑफिसच्या बाहेर. नाही सर, तसं नाहीये. आता मी कसं समजावू तुम्हाला? सर आणि आज ज्या व्यक्तीबद्दलच्या भावना तुम्ही माझ्यासमोर व्यक्त केल्यात त्यात जर तुम्ही लवकरात लवकर त्या व्यक्तीला सांगितलं तर जास्त बरं होईल. तेच तर सांगण्याचा कधीपासून प्रयत्न करतोय. त्यात एवढं काय कठीण आहे? लतिका मॅम तुमच्या एवढ्या क्लोज फ्रेंड आहेत, मग त्यांच्याशी बोलायला तुम्हाला एवढा विचार करावा लागतो? मला असं वाटतं की त्यांच्याही तुमच्याबद्दलच्या त्याच भावना आहेत. हे कशावरून सांगू शकतेस तू? नाही म्हणजे माझा असा अंदाज आहे. ओके सो यू विल लीव मिस अनुष्का. ओके सर. सर मी तुम्हाला मला ऑफिस बाहेर भेटत जाऊ नका असं बोलले ते तुम्हाला आवडलं नाही का? आय मीन तुम्ही रागवला नाहीत ना? आर यू क्रेझी? मला जे वाटतं ते मी करतोच. सो तू किती नाही म्हणालीस तरी मी तुला लिफ्ट देणार, तुझ्यासोबत वाटलं तर रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाणार, मूवीजला जाणार. तू कितीही नाही म्हणालीस तरी. थँक्यू सर. मी येऊ? आय लाईक हर. स्टार प्रवाह वाहिनीवरचे व्हिडिओज तुम्ही आता कुठेही कधीही पाहू शकता, अगदी सहकुटुंब सह परिवार. आणि त्यासाठीच सबस्क्राईब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला.